दुर्मिळ प्रजातीच्या खवले मांजराची 40 लाखांमध्ये विक्री करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध कक्षाच्या पथकानं जेरबंद केले. सागर पवार आणि अब्दुल महामृत असे दोघांचे नाव असून त्यांच्याकडून खवल्या मांजर या वन्यजीवाची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी सागर आणि अब्दुल येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शरद तावडे यांना मिळाली होती. त्यानुसार ठाण्याच्या वनक्षेत्रपालांशी पत्रव्यवहार करून वन विभागाचे कर्मचारी घेऊन मंगळवारी दहिसर मुंब्रा या भागामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होंद्राव यांच्या पथकानं सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडील एका प्लास्टिकच्या गोणपाटातून नामशेष होत चाललेलं संरक्षित वन्यजीव खवले मांजर त्यांनी ते 10 लाखांमध्ये खरेदी केलं होतं. त्याची ते परदेशामध्ये 40 लाखांमध्ये विक्री करणार होते. त्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी त्यांना शिताफीनं पकडले. त्यांच्याशी निगडीत आणखीन कोणती टोळी आहे का, ते याची विक्री कुणाला करणार होते इत्यादी बाबत चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.